रस्त्याने जाताना कोपऱ्यात मला एक कविता सापडली. तिच्या गालांवरची शाई अजून तरी थोडी ओलीस होती. कोण्या कवीने तिला चोळामोळा करून टाकून दिले होते. मळके अंग, ओले डोळे, आकाशाकडे नजर, सगळंच एक मुखचित्र होतं. मळके अंग, ओले डोळे, आकाशाकडे नजर, सगळंच एक मुखचित्र होतं. ओलसरपणामुळे तिचे शब्द धूसर होते. कागद ठिकठिकाणी फाटला होता. कर्त्याचे नाव केव्हाच विरून गेले होते. स्वतःचे नावही तिला ठाऊक नव्हते. तिला सावरण्यासाठी काही शब्दांची सहानुभूती केवळ पुरेशी नव्हती. म्हणून मी तिला आपल्या घरी घेऊन आलो. कधी स्वतःहून तर कधी माझी मदत घेऊन ती स्वतःबद्दल मला सांगू पाहत होती. तिच्या अस्तित्वाचा अर्थ उलगडून दाखवायची धडपड करत होती. अडखळणाऱ्या शब्दांमध्ये, धूसर चरणांमध्ये मी माझे काही शब्द भरले. नव्याने आयुष्य सुरू करण्यासाठी अस्तित्वाला नवा अर्थ देण्यासाठी नवा अर्थ देण्यासाठी तिने माझ्याकडे विचारणा केली. मी मात्र फक्त तिला नवं नाव आणि काही शब्दांची शिदोरी बांधून देऊ शकलो. आता ती दिवसेंदिवस यशस्वी होत होती, प्रसिद्ध होत होती. मी खूप आनंदात होतो. पण एके दिवशी अचानक तो आला, तिचा निर्माता, त्या कवितेचा कवी. त्या सांगितली त्याने सगळ्यांना, तिला व मलाही, तिच्या निर्मितीची कथा. तोच निशंकपणे तिचा कवी होता. म्हणाला तुम्हाला परत हवी आहे ती माझी मला. पण खरंच आता ती त्याची होती का आणि माझी तरी होती का ती? माझ्या तोंडून एवढे शब्द बाहेर पडले. काहीही झालं तरी शेवटी निर्णय तिचाच असेल. थँक्यू.